ट्रेकवरती चहा भेटला तर मग काय यार, तो आनंदच वेगळा. तर मित्रांनो आपण पंजाब मध्ये आलो. थांब रे थांब. तर आत्ता वाजत आले सकाळचे 6 आणि आज काही ना काही निमित्ताने मला ब्लॉग चालू करायचं होतं, तर एकदम मस्त निमित्त सापडले. स्काय बघा किती मस्त दिसतंय, तिकडनं सूर्योदय होणार आहे आणि आपला इकडे मस्त कॅमेरा सेटअप केला आहे मी, की आपल्याला थोडंफार तरी काहीतरी टाईमलॅप्समध्ये दिसेल. बाय द वे क्लाउड्स दिसत आहे, एवढे दिवस क्लाउड्स दिसत नव्हते, थोडेफार तरी दिसत आहे, सो काहीतरी कॅप्चर होईल असं वाटतंय. ट्रस्ट मी गाईज, म्हणजे कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये जितकं सुंदर तुम्हाला ते दिसलं आहे ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर ते रियालिटीमध्ये होतं. आता मी परत जातो खाली आणि हा बघा पिंपल बरोबर काय जागा काढलेली त्यांनी. एनिवेज तर आता मी खाली जातो, परत झोपतो, नंतर भेटू. बाय. हे यूट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. तर आता फ्रेश वगैरे झालो आहे, फ्रेश म्हणजे फक्त तोंड धुतलंय, कारण आंघोळ नाही केलेली, कारण आता परत बाजारात जायचंय, बाजारात थोडीफार ग्रोसरी शॉपिंग करायची. आज वेनसडे म्हणले ना, तर आज काहीतरी चमचम असं जेवण बनणार, त्यासाठी सामान वगैरे आणायला जायचंय. तर तुम्हाला एक मला गोष्ट दाखवायची, म्हणजे ही खूपच भारी गोष्ट आहे, म्हणजे रिसेंटली मी ऑर्डर केली होती. दिसण्यावरनं असं वाटत असेल की फक्त बॉटल आहे, बट त्याच्यावर जाऊ नका, स्टे ट्यून्ड, कळेल ह्या ब्लॉगमध्ये. बाय द वे आता आम्ही निघतोय, तिकडनं आल्यानंतर मग भेटू, बाजाराची कंडिशन पण दाखवतो तुम्हाला. बऱ्यापैकी दुकानं वगैरे बंद आहेत, फक्त नाही का भाजी वगैरेचे दुकानं, ग्रोसरीज वगैरेचे चालू आहेत, हार्डवेअर वगैरे सगळे बंदच आहे. बघू आता आम्हाला जे पाहिजे ते भेटते का. तर मार्केटमध्ये आलो आता आम्ही, तर दादा गेला इकडे भाजी घ्यायला, मी इथे थांबलोय गाडीपाशी, कारण इकडे खूप अशी गर्दी आहे आणि इकडे मार्केट तर पूर्ण ओपन आहे, म्हणजे भाजी मार्केट ओपन आहे फक्त, बाकी तिकडे जी दुकानं आहेत ती सगळी बंद आहेत, फुटवेअर वगैरे हार्डवेअर वगैरे ते सगळं बंद आहे. बाय द वे आपल्याला पेट्रोल पण भरायला लागणार आहे, कारण पेट्रोल कमी आहे पूर्ण, आहे बघा एवढंच पेट्रोल आहे. तो पेट्रोल भी भरना पडेगा, अभी देखते पेट्रोल में गर्दी है या शाम को आना पडेगा. मित्रांनो आपण पंजाब मध्ये आलोय, म्हणजे इकडे मागं माझं बघू शकता पंजाब बेकरी. पंजाब बेकरी मधलं सामान घ्यायचं आणि इकडनं आता पेट्रोल भरायचंय आणि निघायचंय घरी, जास्त थांबायचं नाही. आता वाजलेत किती माहिती आहे का, अभी बजरे हे 9:30 वाजलेत, लवकरात लवकर आपल्या घरी गेलेलं बरं. इकडे तर सगळे चिक्की शॉप वगैरे सगळे ओपन आहेत, मला वाटतं 11 वाजेपर्यंत सगळं तसं तर चालू आहे. आपण लवकर आले त्यामुळं काही काही दुकानं बंद भेटते असावी. मागचा पेट्रोल पंप जो होता तो बंद होता, म्हणून आता इकडे पुढे चाललो आम्ही. टंकी हो चुकी है फुल, चलो अभी घर पे. तर आता घरी पोचले, सगळे सॅनिटाईज वगैरे केले. तर आता आंघोळ वगैरे करतो आणि मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला.
तर घरातल्या सर्व मंडळींना आवाहन करण्यात येत आहे की माझ्या फ्रेममध्ये येऊ नये कृपा करून, जर आलात तर ती फ्रेम मी रिटेक घेणार नाही आणि हा आवाज काय थांबतच नाही. कंटाळा आले तर आम्ही कधीच आलो, येऊन जेवण वगैरे पण झाले, पण त्या आवाजामुळे मी जरा थांबलो होतो. म्हटलं की थोडंसं कमी झालं की आपण रेकॉर्ड करूया, तर आत्ता थोड्या वेळेसाठी थांबलो येतो. तर गाईज, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो, तर जर तुम्हाला ॲडव्हेंचर आवडतं आणि ट्रेकिंग वगैरे जर तुम्ही करता तर ही एक एसेन्शियल गोष्ट आहे, तुम्ही कॅरी करू शकता. थांब रे थांब. तर हे स्ट्रक्चर आणि जसं हे दिसतंय त्याच्यावरनं तुम्ही लोक म्हणसान की हेमंत ह्याच्यामध्ये एवढं खास काय, म्हणजे बॉटल तर आपण नेहमी कॅरी करतोच ट्रेकमध्ये किंवा कुठलंही ॲडव्हेंचर किंवा कुठं ट्रॅव्हल जरी करत असेल तरी आपल्याकडे बॉटल असते, आपण त्यामध्ये पाणी नेऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये एवढं खास काय, तर तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर इकडे दोन असे बटन्स आहेत आणि इकडे मागच्या साईडला इकडे एक हुक आहे, म्हणजे इथे तुम्ही तुमच्या बेल्टमध्ये किंवा बॅकच्या स्ट्रॅपमध्ये हे अडकू शकता. तर आता हे खोलून दाखवतो याची खासियत. तरी फक्त बॉटलच नाही, तर याच्या संगे तुम्हाला हे कंटेनरसुद्धा भेटतं, तर ह्याच्याबद्दल आपण थोड्या वेळात बोलूयात. बाय द वे, पहिले बॉटलबद्दल बोलूयात. फर्स्ट ऑफ ऑल, मेड इन इंडिया. नेक्स्ट थिंग, ह्याच्यामध्ये तुम्ही अराउंड 1.5 लिटरपर्यंत पाणी कॅरी करू शकता. बाय द वे, ह्याची ओपनिंगसुद्धा मोठी आहे, म्हणजे कधी तुम्हाला वॉटर फिल करायचं असेल त्यामध्ये पण प्रॉब्लेम येणार नाही. घे जेवायला, चला मी बोलतोय, मला करू दे रे. ही डिस्टर्ब करते मला ही. तर कमिंग बॅक टू द कंटेनर गाईज, याला मस्त इकडे हँडल आहे, इकडे मस्त असं तुम्ही पकडून काही तुम्हाला जर काय कुक वगैरे करायचं आहे तर तुम्ही कुक करू शकता, वॉटर बॉईल करू शकता. एक जणाची मॅगी आरामशीर बनेल, भात वगैरे राईस वगैरे डाळ वगैरे बनू शकते आरामशीर. लाईट वेट आहे आणि त्यातल्या त्यात ॲल्युमिनियम बिल्ड आहे, सो गुड कंडक्टर ऑफ हीट, पटकन गरम होणार, पटकन गार होणार. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे दोन्ही एकत्र असे बसतात, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काहीच कॅरी करायची गरज नाही. ह्याचे हँडलसुद्धा असे फ्लॅप होऊन इकडेच ह्याला सेटल होतात. आणि अजून एक खासियत या बॅगची अशी आहे की हिच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हे पूर्ण कॉटन आहे. हे बघा, पूर्ण कॉटन टाईप आहे, म्हणजे हे जर तुम्ही भिजवून ठेवलं ना तर तुमचं पाणी अजून गार राहणार. म्हणजे ॲडव्हेंचर आणि ट्रेकमध्ये गार पाणी भेटलं तर म्हणजे काय बोलायचं आता, तुम्हाला तर माहितीच असेल जर तुम्ही ट्रेक वगैरे करत असाल. अजून एक गोष्ट म्हणजे ह्याचं बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे ना ते असं आहे की आतमध्ये जर तुम्ही ओलं केलं ना तर बाहेरनं लवकर सुकणार नाही. याला कॅन्टीन बॉटल असं म्हणतात. तर हे स्पॉन्सर्ड प्रोडक्ट वगैरे काही नाही आहे, हे मी स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेले आहे, पण मला असं वाटलं की तुमच्या संग शेअर करावं, कारण खूप सारे आपले मंडळी आहेत जे ट्रेक वगैरे करतात, ॲडव्हेंचर वगैरे करतात, आणि त्यांना चहा खूप आवडतो. जे ट्रेकवरती चहा भेटला तर मग काय यार, तो आनंदच वेगळा. तर म्हणून म्हटलं की हे गोष्ट तुमच्या संग शेअर करावी. तर इन्स्टावरती जर तुम्ही फॉलो करत असाल तर तिकडे मी जेव्हा आलो होतो तेव्हाच मी शेअर केलं होतं, सो इन्स्टावरती फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पटापटा सगळ्या गोष्टी कळत राहतील. जर तुम्हाला सुद्धा ही गोष्ट घ्यायची असेल तर मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडनं तुम्ही परचेस करू शकता. म्हणजे खूप सारे व्हरायटीज आहेत, ते तुम्ही बघून तुम्हाला जी आवडेल ते. ब्लॅकमध्ये पण भेटते, ग्रीनमध्ये मला ब्लॅक जास्त आवडली नाही, कारण ब्लॅकमध्ये काय होतं हीट लवकर होतं, सो मी ग्रीन प्रिफर केलं आहे. सो तुम्ही सुद्धा तसे काही गोष्टी तुमच्या असतील त्या लक्षात ठेवा आणि करा खरेदी जर तुम्हाला आवड असेल तर. ट्रेक आणि ॲडव्हेंचरवरनं मला आठवलं की अजून मी एक दोन गोष्टी ऑर्डर केल्या आहेत, तर त्या आल्यानंतर त्यासुद्धा मी तुमच्यासमोर अनबॉक्स करणार आहे. सो स्टे ट्यून, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून ॲडव्हेंचरबद्दल माहिती मिळत राहील आणि खूप सारे प्लॅन्स आहेत, सो स्टे ट्यून. अजिबात विसरलेलं नाही आहे मी, मला बरोबर आठवत आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी काय बोललेलो अबाउट कमेंट फीचरिंग, तर तेच आत्ता आपण फीचर करतो, कारण स्टार्टिंगला केलं असतं ना तुम्ही तिथंच बघून पळून गेला असता. तर लास्टवाल्या व्हिडिओमध्ये मला दोन कमेंट खूप जास्त आवडल्या, तर त्या दोन्ही कमेंट मी आज फीचर करणार आहे. पुढच्या वेळेसपासून एक एकच कमेंट, आता कसं फर्स्ट टाईम आहे ना म्हणून म्हटलं की बोनस देऊयात दोन. सगळ्यात पहिली कमेंट जी मला आवडलेली ती आहे आपल्या गजेंद्र भाऊकडनं. तर गजेंद्र भाऊ म्हणतात, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण आपल्यातील चांगल्या गोष्टीवर भार देऊन जीवनाचा आनंद घ्यावा. बरोबर आहे, हा व्हिडिओ बाकी व्हिडिओपेक्षा वेगळा आणि भारी होता. कीप ग्रोईंग दादा, लहान बाळ, लव फ्रॉम बेलगम. तर हा आपला बेलगमचा भाऊ आहे आणि आमची इन्स्टावरती आणि व्हॉट्सअपवरती बोलणं होत राहतं, तर थँक्यू सो मच गजेंद्र. नेक्स्ट कमेंट आहे निशी, धन्यवाद. मतलब तू तो कमेंट करेगी येतो मेरको पत्त्यावर, तेरा कमेंट हमेशा युनिकी रहते. तर कमेंट आहे, डिप्रेशन इज अ थिंग दॅट मेनी ऑफ अस आर फेसिंग दिस डेज, बट यू ॲज ऑलवेज have your own unique way of getting us out of it. Thank you so much and it works like magic. The thode jari tumhala madat hot asel na depression madna bahir nigayla maje videos bagun tar I will feel blessed. And you are so much fun, one of your best works. #keepgrowing #hemant squad. So thank you so much nishi, ye comment bahut hi zyada achhi lagi hai mujhe.
तर हेच कमेंट्स आणि लाईक्स जे असतात तुमच्या आमच्या व्हिडिओवरती म्हणजे क्रिएटर्सच्या व्हिडिओवरती तेच एका क्रिएटरला खूप जास्त मोटिवेट आणि इन्स्पायर करतात नेक्स्ट कंटेंट आणि अजून काहीतरी वेगळं करण्यामागं. जे पण काही किडे करतो ब्लॉग्समध्ये हे कमेंट्स वाचूनच मला असं वाटतं की अजून मी काहीतरी केलं पाहिजे, अजून मी काहीतरी करून तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणू शकतो. तर माझा तरी हाच प्रयत्न असतो म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जसे आपले ब्लॉग्स येतील जसे जमेल तसं मी करतो आहे, पण जेव्हा पण येतील तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल यावीच, म्हणजे बाकीचं दुःख सगळं विसरून तुम्ही माझं कंटेंट बघताना हसावा हीच माझी एक इच्छा असते. जर थोडी जरी स्माईल तुमच्या चेहऱ्यावर येत असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा, ते वाचायला आणि ते जाणून घ्यायला मला खूप आवडेल. आणि यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये जर तुमच्या व्हिडिओजला लाईक्स जास्त असतील तर तो व्हिडिओ अजून जास्त प्रमोट होतो. सो एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्या पण क्रिएटरला बघता तुम्हाला जर त्याचं कंटेंट आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. एक लाईक केल्याने ना तुमचे पैसे जातात आहे ना तुमचा टाईम जातो आहे, जस्ट एक क्लिक करायचं आहे तेवढं फक्त विसरू नका. कारण आपण काय करतो, व्हिडिओ बघतो आणि निघून जातो, पण त्या व्हिडिओ बनवण्याच्या मागं त्या क्रिएटरचे खूप काही कष्ट लागलेले असतात. तर तेवढ्या कष्टांसाठी फक्त एक लाईक करायला आपण करूच शकतो. तर हा वाला व्हिडिओ आपण इकडेच एंड करूयात गाईज. आय होप सो तुम्हाला आवडला असेल, कुठे ना कुठे तुम्ही एंटरटेन झाला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जमेल तसं तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. कारण त्याचं असं की आपल्याला ग्रो करायचं आहे, आपण ग्रो ऑलरेडी करतो आहे बट तुमची साथ असेल तर अजून जास्त आपण पटापट ग्रो करूयात. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय बाय.